अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी 13 मे रोजी होणाऱ्या जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणूक 2024 संदर्भातील पाहणी केली आहे। यावेळी त्यांनी मतदान केंद्रांची पाहणी करत स्वच्छतेबाबतच्या सूचना केल्या असून त्याचबरोबर स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षिततेची पाहणी केली आहे। यावेळी त्यांनी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्याचे आवाहन देखील केले आहे। लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव जिल्ह्यामध्ये जो 2 लोकसभा मतदारसंघ आहे, जळगाव आणि रावेर, याची 100% आपली निवडणुकीची तयारी वेळेवर ॲज पर शेड्यूल आपला चालू आहे। जिल्हास्तरीय 100% तयारी पूर्ण झालेली आहे। सगळे गोष्टी तयार आहे, सगळे साहित्याचं वाटप पूर्ण झालेलं आहे, मतपत्रिका छापून आपल्याला मिळालेली आहे। आणि त्याशिवाय आपली आज EVM जो आपल्याला सिंबल वगैरे टाकावा लागतो, त्याबरोबर त्याचा जो बॅलेट पेपर आहे त्या EVM वर चिपकावा लागतो, या सगळे प्रक्रिया आजच्या डेटमध्ये आपण पूर्ण करतो आहे। आपली तयारी ॲज पर भारत निवडणूक आयोगाने जो आपल्याला सूचना दिली होती, जो शेड्यूल दिली होती, वेळापत्रक दिली होती, त्याप्रमाणे आपण पूर्ण केलेलं आहे। आणि वेळापत्रकचं पुढे पण आपण व्यवस्थितपणे चालतो आहे, काही अडचण नाही। आणि अधिकाऱ्यांची दुसऱ्या टप्प्याची प्रशिक्षण ते सोमवारपासून आहे आणि अत्यंत व्यवस्थितपणे सगळे गोष्टी चालू आहे। आणि मला विश्वास आहे की कुठलीही अडचण येणार नाही। सर, आपण मतदारांना आवाहन करण्यासाठी एक पत्रक काढलेलं होतं, त्याबद्दल काय सांगा? मतदारांची टक्केवारी वाढवण्यासाठी एक मी पत्र पाठवलं होतं, मतदारांना आमंत्रण पत्र म्हणून पाठवलं होतं की आपण मतदान करायला यावा। त्याचा प्रतिसाद अत्यंत चांगला आहे आणि त्या पत्रामध्ये मी माझा मोबाईल नंबर पण लिहून दिलेला आहे। तो मी सर्व मतदारांना विनंती करतो की ह्या पत्राचं वाचन करा, सहकुटुंब वाचन करा आणि त्या पत्राला दाद देता आपण सोमवार 13 मे 2024 सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपले ज्या ठिकाणी मतदार केंद्र आहे त्या ठिकाणी जाऊन आपण मतदान करा। त्या ठिकाणी आपण ऑनलाईन डिजिटल वोटर स्लिप पण डाउनलोड करू शकतो। ऑफलाईन वोटर स्लिप म्हणजे कागदावरच्या वोटर स्लिपचं वाटप पण उद्यापर्यंत पूर्ण होईल। या जामनेरमध्ये अत्यंत व्यवस्थितपणे त्याच्या वाटपाचा कार्यक्रम चालू आहे। या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपले मतदान केंद्राची आज साफसफाईचा पण एक मोठा अभियानसारखा पूर्ण जिल्ह्यात घेतलेला आहे आणि त्याचा अत्यंत सुंदर परिणाम या जामनेर तालुक्याला दिसतो आहे। आणि आपला मला विश्वास आहे की लवकरात लवकर आपला व्यवस्थितपणे मतदार प्रक्रिया पार पडणार आहे। आणि मला आपल्याला विनंती आहे की आपण या मतदार राजा आहे आपण आणि त्या ठिकाणी आपण मतदान करायला नक्की यावं। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।